शेतकऱ्यांच्या बिलामध्ये आपण कुठलीच वाढ करत नाही, पण अधिकची जर वाढ असेल तर त्या संदर्भात राज्य सरकार योग्य भूमिका त्या ठिकाणी घेईल. माननीय सभापती महोदया, पहिल्यांदा तर मी स्पष्ट करून देऊ इच्छितो की शेतकऱ्यांच्या बिलामध्ये आपण कुठलीच वाढ करत नाही आणि या ठिकाणी जे वारंवार पेपरमध्ये देखील छापून येत आहे, मांडलं देखील जात आहे, 37% वस्तुस्थिती नाही. मात्र हे खरं आहे की महावितरणने त्या ठिकाणी जे काही टेरिफ पिटिशन केलं आहे त्यामध्ये त्यांनी 20 दरवाढ मागितली आहे. आता आकडा मोठा का वाटतो, तर पूर्वी आपण एकेका वर्षाची 20 दरवाढ मागायचो, आता आपण मल्टी इयर टॅरिफ मागतो, त्यामुळे तो आकडा आपल्याला त्यामुळे आपण आपल्याला ती मोठी त्या ठिकाणी वाटते. मात्र या संदर्भात राज्य शासन देखील स्वतः लक्ष ठेवून आहे. आपल्यालाही कल्पना आहे की महावितरण जे मागतं तेवढी वीज दरवाढ ही कधीच एमईआरसीच्या माध्यमातून दिली जात नाही, कारण एमईआरसी सगळ्या स्टेक होल्डरचं म्हणणं ऐकून घेतं आणि त्यानंतर किती वीज दरवाढ द्यायची या संदर्भातला निर्णय करतं. आणि म्हणून मी या निमित्ताने आश्वस्त करू इच्छितो की आवश्यकता पडली तर राज्य सरकार याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करेल. आणि आतापर्यंत जो काही ट्रेंड यापूर्वीचा राहिलेला आहे, हे कोळशाचे भाव वाढतात किंवा इन्फ्लेशनचा रेट असतो, त्या अनुरूप जर काही वाढ असेल तर ठीक, पण अधिकची जर वाढ असेल तर त्या संदर्भात राज्य सरकार योग्य भूमिका त्या ठिकाणी घेईल.